आज आपण आमटी आणि भगरीचा भात पाहणार आहोत उपवासासाठी। तर इथे पॅनमध्ये तेल टाकायचं आहे 2 चमचे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली मिरची टाकायची आहे आपल्याला। मिरची चांगली तळून घ्यायची आहे। यामध्ये एक बटाटा चिरलेला टाकायचा आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा। त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, थोडं थोडं मोठं वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे कूट। हे सगळं मिक्स करायचं। यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। आपण आमटीनुसार पाणी टाकू शकतो, चवीनुसार मीठ टाकलं। 5-10 मिनिटे छानपैकी आपल्याला आमटी शिजून घ्यायची आहे। उकळी आली आहे आमटीला। आपली आमटी तयार झालेली आहे। खूप छान कलर आलेला आहे। यानंतर आपण भगरीचा भात बनवून घेऊया। तर आपल्याला भगर आधी थोडीशी भाजून घ्यायची आहे, आपला भात छान होईल यामुळे। तर थोडीशी भगर भाजल्यानंतर काढून घेऊया आपण एक कसे तरी। यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे। अर्धी वाटी भगर घेतली आहे, त्यासाठी 1 ग्लास पाणी। चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये। उकळी आल्यानंतर आपल्याला भगर धुवून टाकायची आहे यामध्ये। तर इथे मी भगर धुवून घेतली आहे। उकळी आली आहे आपल्या पाण्याला, तर आपण त्यामध्ये भगर टाकूया। तर यावर आपल्याला प्लेट झाकून ठेवायची, आपली भगर लवकर शिजेल। 5 मिनिट झाल्यानंतर काढायचं। भगर आपली शिजलेली आहे, थोडं पाणी आहे, आपण झाकून ठेवूया परत। छान झाला आहे आपला भात भगरीचा। तर आपण इथे आमटी आणि भगरीचा भात केला आहे। इथे मी स्वीट पण बनवला आहे, गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू उपवासासाठी। आपली थाळी तयार आहे उपवासाची।